adsorbate, m mass of adsorbent. Then k is just a constant, right? K just constant आहे. K is your constant, n is your constant. जो प्रत्येक गैस साठी आपल्याकडे असणार आहे. Then p is just your pressure. P stands for your प्रेशर. आणि हे जे काही परफॉर्म करतो आपण ते परफॉर्म करतोय आपण ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॅल्यू. सो ह्याला काय म्हणतो, या ग्राफला म्हणतो आपण आयसोथर्म. थर्म स्टँड्स फॉर टेम्परेचर, आयसो स्टँड्स फॉर सेम ऑर कॉन्स्टंट, राईट. ह्याच ग्राफला आपण लॉग पॅटर्न मध्ये जर कन्वर्ट केलं तर वी गेट लॉग ऑफ एक्स बाय एम इक्वल्स टू लॉग ऑफ के प्लस वन बाय एन लॉग ऑफ पी. हेच एम एक्स प्लस सी शी कम्पेअर करायचं, वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी. याच्यामध्ये दिस इज युअर वाय, दिस इज युअर एक्स. सो वन बाय एन इज युअर एम आणि एम इज युअर स्लोप. सो वन बाय एन इज स्लोप, जो काही ग्राफ असेल त्याचा. अँड लॉग ऑफ के इज युअर वाय इंटरसेप्ट. वाय वर जो जिथे ग्राफ इंटरसेप्ट होणार आहे ना, दॅट इज युअर लॉग ऑफ के. तो येतो हा असा ग्राफ. बघा दोन्ही ग्राफ लक्षात ठेवा, ग्राफून हे असेच क्वेश्चन असणार आहेत. सिम्पली दे विल गिव्ह यू फोर ग्राफ आउट ऑफ फॉलोइंग. Which graph indicates Frohnlich adsorption isotherm? Okay. हे गेलं होतं. नाव आजच्या पॉइंट मध्ये काल मी सांगितलं होतं की आज आपल्याला काय करायचं, वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द ऍप्लिकेशन्स ऑफ द ऍडसॉप्शन. ऍडसॉप्शन आहे त्याच्यामध्ये काय काय कोणत्या फील्ड मध्ये ते ऍप्लिकेबल आहे, कुठे ते वर्क होतं. तर असे खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत. मेनली हे हाय लेवलला कॅटेलिसिसमध्ये खूप जास्त होतं. वेन वी परफॉर्म अ गॅस रिएक्शन, जनरली मेनली गॅसच्या ज्या रिएक्शन असतात ना, तर विदाउट कॅटेलिसिस त्यांचा रेट खूपच स्लो असतो. सो फॉर एक्झाम्पल अमोनियाचं प्रोडक्शन करायचंय आपल्याला N2 आणि H2 पासून. जर आपण ते नुसतेच N2 आणि H2 ठेवले ना, तर ते रिएक्ट नक्की होणार आहेत. दे विल फॉर्म अमोनिया, बट जो प्रोडक्शनचा रेट असणार आहे ना, N2 आणि H2 कन्वर्जन जे NH2 मध्ये होणार आहे, त्याचा जो रेट असणार आहे, दॅट विल बी स्लो, खूपच जास्त स्लो असेल की तो इंडस्ट्री लेवलला आपण परफॉर्म नाही करू शकत. इंडस्ट्रीला चालणार नाही आहे की इंडस्ट्रीला आपण आज रिएक्शन चालू केली आणि एक दोन वर्षांनी जाऊन आपल्याला कुठेतरी प्रॉडक्ट मिळतोय. सो हे वर्क नाही होत. इंडस्ट्रीमध्ये क्विक रिएक्शन पाहिजे असते आपल्याला, की लगेचच्या लगेच प्रॉडक्ट बनलेला पाहिजे. अँड टू स्पीड अप द रिएक्शन वी यूज द कॅटलिस्ट यूज करतो आपण. सो इथे जेव्हा आपण एक मेटल ऍड करतो, मेटल जनरली येते जेव्हा आपण ऍड करतो, तेव्हा काय होते, ही रिएक्शन खूप फास्ट बनते. सो दॅट्स वन ऑफ द ऍप्लिकेशन. आता काय इथे कसं काय कॅटलिसिस मध्ये कसं काय वर्क करतं, तर कॅटलिसिस मध्ये बेसिकली काय होतं की एक मेटल आहे, मेटल सरफेसवर जाऊन आपला N2 आहे, H2 आहे, ते काय होतात, ऍडसॉर्ब होतात म्हणजे फक्त सरफेसवर जाऊन स्टिक होतात, ते काय बॉडीच्या आतमध्ये जात नाहीत. ओके, आणि देन दे विल रिएक्ट विथ इच अदर टू फॉर्म द प्रॉडक्ट. दॅट्स द कॅटलिसिस, जे आपण थोडं अजून डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. देन सेकंड ऍप्लिकेशन इज युअर गॅस मास्क काय असतात, की मायनिंग इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही बघितलं, इफ यू गो इन मायनिंग इंडस्ट्रीमध्ये कोल प्रोडक्शन आहे ऑर एनी ओर कोणता तरी प्रोडक्ट प्रोड्यूस करतोय, तर तिथे खूप सारे असे पॉइझनस गॅसेस जनरेट होतात. ओके, दिस इज फर्स्ट वन इज युअर कॅटलिसिस. कॅटलिसिस मध्ये बघा काय होतं की हे गॅसेस आहेत, ही रिएक्शन आहे SO2 टू SO3 ची. सो SO2 आहे, O2 आहे, सो दे कम ऍडसॉर्ब ऑन द सर्फेस वर ऍडसॉर्ब होतात, देन रिएक्ट होतात. देर इज दिस रिएक्शन विच टेक्स प्लेस ऑन अ सर्फेस ऑफ पर्टिक्युलर मेटल. इथे आहे प्लॅटिनम टू गिव्ह द प्रॉडक्ट SO3, आणि जो मग डिसऑप्शन होतो. डिसऑप्शन म्हणजे ऍडसॉर्प्शनचा एक्झॅक्टली उलट, ऍडसॉर्ब होणार आहेत, स्टिक होणार आहेत सर्फेसला, देन ते निघून जाणार आहे, डिसऑप्शन होणार आहे. ओके, दॅट इज युअर फर्स्ट ऍप्लिकेशन विच इज कॅटलिस. सेकंड ऍप्लिकेशन आपण कशाबद्दल म्हणलं, वी वर टॉकिंग अबाउट द गॅस मास्क जे जनरली आपण मायनिंग इंडस्ट्रीमध्ये युज करतो. तर ह्याच्यामध्ये काय असतं, तर ह्याच्यामध्ये ऍड केलेला असतो ऍक्टिवेटेड चारकोल. बघा हे जे दोन दिसतात ना, हे इथून एअर आतमध्ये येते अँड देन तिथे असतो ऍक्टिवेटेड चारकोल. ऍक्टिवेटेड चारकोल काय करतो, ऍक्टिवेटेड चारकोल खूप जास्त गॅस ऍडसॉर्ब करतो. आपण सांगितलं होतं ऍक्टिवेटेड चारकोल आणि चारकोल मधला फरक, की ऍक्टिवेटेड चारकोल काय असणार आहे, की नॉर्मल चारकोललाच आपण काय करतो, इन प्रेझेन्स ऑफ O2 खूप हाय टेम्परेचरला हीट करतो. वी टेक इट टू द हाय टेम्परेचर टू फॉर्म द ऍक्टिवेटेड चारकोल, की ज्यामध्ये ऍडसॉर्प्शन रेट खूप जास्त इन्क्रीज होतो.
खूप जास्त इंक्रीज होणार आहे. दॅट इज युअर ऍक्टिवेटेड चारकोल जो इथे यूज केला जातो. सो दॅट जे काही पॉइझनस गॅसेस आहेत ते ह्या ऍक्टिवेटेड चारकोलवर ऍब्झॉर्ब होते अँड देन जी काही आपण इनहेल करणार आहे तो ओनली ऑक्सिजन प्रेझेंट असेल मेनली. ओके सो दॅट्स द सेकंड ऍप्लिकेशन विच इज अ यूज इन गॅस मास्क. आपले कोरोनावाले मास्क नाही, हे वेगळे मास्क असतात. ठीक आहे. देन नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही बघितलं असेल खूप सारे. जेव्हा आपण एखादा काहीतरी नवीन लॅपटॉप वगैरे घेतला तर त्याच्यामध्ये हे जनरली अशी असं एक औस टाकलेलं असतं. केलंय का रे ऑब्झर्व असं? कशासाठी असतं माहिती आहे का तुम्हाला? बघा हे पाऊच तुम्ही बघितलं असणार आहे, खूपदा हे पाऊच बघितलं असणार आहे तुम्ही की त्याच्यावर लिहिलेलं पण असतं की डू नॉट इट आणि असे एक पावडर पावडर असते त्याच्यामध्ये. येस ऑर नो? बघितलं तर खूपदा असणार आहे. बट सर आम्ही विचार तर नाही केला कशासाठी आहे. कोणी केला होता का कधीतरी विचार केला का की कशासाठी टाकून ठेवलंय पाऊच? उपयोग तर काही वाटत नाही त्याचा, ठेवलं कशाला आहे की नाही? आलाय का असा विचार कधी? कशासाठी धूळ नाही बसावी म्हणून? नाही नाही, धुळीशी तसा रिलेशन सर मॉइश्चर हे करतात. मॉइश्चर साठी, व्हेरी गुड, मॉइश्चर साठी. ओके नॉट इन्सेक्ट्स नॉट डस्ट वगैरे बट इट इज फॉर मॉइश्चर. बेसिकली हे काय करतात, हे तुमची ह्युमिडिटी जी आहे ना ती कंट्रोल करतात. तुमचं एखादा अपॅरेटस आहे जनरल ते अशाच इन्स्ट्रुमेंट मध्ये ते पॅक करून ठेवलेले असतात ना, स्टोअर करून ठेवलेले असतात अशाच ऑब्जेक्टच्या आतमध्ये हे ठेवलं जातं. तर ह्याच्यामध्ये काय असतं, ह्याच्यामध्ये एक सिलिका पावडर प्रेझेंट असते. सिलिका म्हणजे SiO2. ओके ह्याची पावडर प्रेझेंट असते. मग ती पावडर काय करते, ती पावडर जी आहे ना ती इझिली जे H2O प्रेझेंट असतो, वॉटर वॉटर वेपर जे काही प्रेझेंट असतील त्यांना तो इझिली ऍब्झॉर्ब करतो, खूप इझिली ऍब्झॉर्ब करतो, ह्या सर्फेसवर ऍब्झॉर्ब करतो. अँड बिकॉज ऑफ दॅट काय होतं की जे काही आपलं अपॅरेटस इन्स्ट्रुमेंट आहे, जे काही अपॅरेटस इन्स्ट्रुमेंट आहे तर त्याच्यावर त्याच्यावर काय होणार आहे, H2Oचा काही इम्पॅक्ट नाही होणार आहे, वॉटर वेपर जाऊन नाही बसणार आहे. ओके सो दॅट्स युअर अनदर ऍप्लिकेशन फॉर दिस. आता नुसता सिलिका नाही युज करत, सिलिका बरोबर वी जनरली युज अल्युमिना एज वेल. अल्युमिना काय असतं, अल्युमिनामध्ये अल्युमिनियम प्रेझेंट असणार आहे, अल्युमिनियम प्रेझेंट असणार आहे. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द गुड ऍब्झॉर्बंट की जो इझिली काय करतो, तुमचं ह्युमिडिटी कंट्रोल करायला हेल्प करतो. ह्युमिडिटी कंट्रोल करायला म्हणजे H2O ऍब्झॉर्ब करून घेतो. ओके सो दॅट्स वन ऑफ द अनदर ऍप्लिकेशन टू कंट्रोल द ह्युमिडिटी, कंट्रोल द ह्युमिडिटी ऑर कंट्रोल द वॉटर वेपर का कंटेंट. देन देर इज वन मोर गुड ऍप्लिकेशन विच इज द प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅक्युम. बघा तुम्हाला एक फोटो दिसत असेल, खराब काहीतरी दिसत असेल, तर काही खराब नाही आहे ते. आतापर्यंत जे आपण म्हणतोय ना ऍक्टिवेटेड चारकोल, ऍक्टिवेटेड चारकोल, तर हे ऍक्टिवेटेड चारकोल आहे. जेव्हा तुम्ही त्या तुमचा जो चारकोल आहे त्याला हीट करता ऍट हाय टेम्परेचर, तेव्हा काय होतं, त्याच्यामध्ये असे पोर्स जनरेट होतात, हे असे खड्डे खड्डे जनरेट होतात. हा जो आहे ना हा मायक्रोस्कोपच्या अंडर घेतलेला फोटो आहे. हा ऍक्च्युअल मध्ये नाही दिसणार तुम्हाला, आपल्या डोळ्यांनी नाही दिसत, हे मायक्रोस्कोपच्या अंडर हा असं दिसतं. ओके सो दिस इज युअर ऍक्टिवेटेड चारकोल. आता जेव्हा तुम्हाला हाय व्हॅक्युमची रिक्वायरमेंट आहे, व्हॅक्युम यू अंडरस्टँड व्हॉट इज व्हॅक्युम? व्हॅक्युम तर लक्षात येत असेल काय असतं. सो जेव्हा जेव्हा आपल्याला व्हॅक्युम क्रिएट करायचं ना, आपण काय करतो, समजा मी एक चेंबर घेतला, त्या चेंबरमध्ये मला व्हॅक्युम जनरेट करायचंय, सो मी काय करेन, त्याला एक पंप लावेन असा काहीतरी की ज्याच्यातून जी काही आतमध्ये एअर प्रेझेंट आहे ती बाहेर पडून जाईल, राईट? ती काय होईल, बाहेर पडून जाईल. बट स्टील हे कुठे ना कुठेतरी एक सर्टन लिमिटेशन पर्यंतच आपण ती एक्सपेल आउट करू शकतो. एक सर्टन एक्सटेंड पर्यंत ती एक्सपेल आउट होते बट त्यानंतर देर इज स्टील अ लिमिटेशन की ज्याच्या पुढे ती आपण बाहेर नाही काढू शकणार आहे. ओके सो तिथे काय होतं, एक सर्टन अमाऊंट ऑफ एअर प्रेझेंट असते. मग आपल्याला ते तेवढी पण एअर नकोय, आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त व्हॅक्युम पाहिजे, हाय व्हॅक्युम पाहिजे. हाय व्हॅक्युम असतं, काही प्रोसेसेससाठी आपल्याला हाय व्हॅक्युमची रिक्वायरमेंट असते. ओके सो वेन एव्हर यू वॉन्ट हाय व्हॅक्युम का कंडिशन, तुम्ही काय करता, एकदा ही एक्सपेल आउट केली ना एअर की त्याला अजून एक चेंबर अटॅच केलेला असतो. आपण काय करतो, अजून एक चेंबर अटॅच करतो की ज्याच्यामध्ये हा चारकोल ऍड केलेला असतो. यू ऍड दिस ऍक्टिवेटेड चारकोल,
सो जेव्हा तुम्ही एक्सपेल आउट करता त्याच्यामध्ये एक सर्टन अमाऊंट ऑफ एअर प्रेझेंट राहते, खूप कमी एअर प्रेझेंट राहते. सो आफ्टर दॅट व्हॉट यू डू, तुम्ही इथलं हे ओपन करता, हे जे आहे ना इथे एक समजा स्टॉपर बसवला असेल तर ओपन करता. सो दॅट काय होतं की हे दोन्ही चेंबर एकमेकांना अटॅच होऊन जातात. आता ही जी एअर आहे, ही जी एक लिमिटेड क्वांटिटीमध्ये जी एअर प्रेझेंट आहे, ती काय होते, ऍक्टिव्हेटेड चारकोल आहे, त्याच्यावर जाऊन काय होणार आहे, ती इझिली ऍडझॉर्ब होणार आहे, ऍडझॉर्ब होणार आहे. सो दॅट काय होतं, तिथली एअरची क्वांटिटी समजा इनिशियली एअर असेल मेबी 10 dm³ मध्ये प्रेझेंट आहे, एवढं व्हॉल्युम प्रेझेंट आहे, आपण एक्सपेल आउट केली, एक्सपेल आउट करून मेबी त्याच्यामध्ये 0.5 dm³ राहिली. आता आपल्याला ही एवढी पण नकोय, ती पण कमी झालेली पाहिजे. सो ती काय होणार, ती जाऊन त्या चारकोलवर ऍडझॉर्ब होऊन जाणार, ऍडझॉर्ब झाली, स्टेबल झाली ती, आता ती काय मूव्ह नाही होणार आहे. सो हे काय झालं, क्वांटिटी डिक्रीज झाली, तिथली एअरची क्वांटिटी डिक्रीज झाली. आणि एअर डिक्रीज झाली म्हणजे काय झालं, व्हॅक्युम जनरेट झालं, आणि ते हाय लेवलला व्हॅक्युम का म्हणतोय, हाय व्हॅक्युम का म्हणतोय, बिकॉज इथे पण व्हॅक्युम जनरेट केलंय आपण, 10 dm³ 0.5 dm³ पण जनरेट केलंय, बट त्याच्यापेक्षा ते जास्त करतोय. सो व्हेन यू वॉन्ट टू जनरेट अ हाय व्हॅक्युम, यू यूज धिस ऍडझॉर्प्शन फिनॉमिनॉन, यू यूज धिस ऍडझॉर्प्शन फिनॉमिनॉन. आले लक्षात, हे पण एक ऍप्लिकेशन. ओके, आले की नाही, बोला. यस सर. ओके, नाउ नेक्स्ट ऍप्लिकेशन इज इन केमिकल रिएक्शन्स. काही केमिकल रिएक्शन्स आपण परफॉर्म करतोय, आता मला त्याचा एंड पॉइंट स्टडी करायचा आहे. एंड पॉइंट काय असतो, की रिएक्शन एंड कुठे होतोय, रिएक्शन संपते कुठे. सो आय वॉन्ट टू फाइंड द एंड पॉइंट ऑफ द रिएक्शन. ठीक आहे, एंड पॉइंट काय म्हणतोय आपण, समजा ए आहे ना आपला, एक ए आहे तो बी मध्ये कन्वर्ट होतोय. सो या रिएक्शनचा एंड पॉइंट काय असणार आहे, की ए बाबा 100% कन्झ्युम झाला आणि बी 100% फॉर्म झाला. आता इमॅजिन करा, जो ए आहे ना तो आहे व्हाईट कलरचा, बी पण आहे व्हाईट कलरचा. तर ह्या केसमध्ये हाऊ विल यू आयडेंटिफाय की ही रिएक्शन एंड झाली आहे की नाही झाली आहे. इट्स बिट ऑफ डिफिकल्टी, राईट, की आपण नुसतं बघून ऑब्झर्व नाही करू शकत आहे की एक्झॅक्टली एंड पॉइंट आलाय रिएक्शनचा की नाही आलाय. सो ऑब्झर्व करणं पॉसिबल नाही आहे. विच हॅपन्स इन धिस रिएक्शन एज वेल, दिस इज अवर रिएक्शन, की ज्याच्यामध्ये NaCl रिएक्ट विथ AgNO3 टू गिव्ह अस AgCl प्रेसिपिटेट विच इज व्हाईट इन कलर. ओके, सो व्हेनेव्हर यू ॲज सून ॲज यू स्टार्ट धिस रिएक्शन, फ्लास्क तर आपला व्हाईट बनून जाणार आहे, कारण ते एक व्हाईट प्रेसिपिटेट बनवतंय. ओके, सो कलर तर व्हाईट बनून जाणार आहे, बट कोणत्या मोमेंटला जाऊन ही रिएक्शन संपते ते कसं समजणार, ते तर पॉसिबल नाही यार. कुठे समजणार ना, व्हाईट तर व्हाईटच राहणार आहे शेवटपर्यंत, टिल द एंड ऑफ रिएक्शन तो काय होणार आहे, तो व्हाईटच राहणार आहे. सो हाऊ टू आयडेंटिफाय दॅट, इट इज नॉट पॉसिबल टू आयडेंटिफाय. सो ह्या केसमध्ये आपण काय करतो, जेव्हा हे असं कलरवरून एंड पॉइंट फाइंड करणं पॉसिबल नसतं ना, त्यावेळेस आपण काय करतो, वी ऍड सम सॉर्ट ऑफ डाय, काही डाय ऍड करतो. फॉर धिस पर्टिक्युलर रिएक्शन वी ऍड फ्लुरोसिन. आपण काय ऍड करणार आहे, वी आर गोइंग टू ऍड फ्लुरोसिन. सो फ्लुरोसिन काय करतो बघा, आता फ्लुरोसिन काय करणार आहे, सो जेव्हा रिएक्शन चालू होते, इनिशियल कंडिशन मध्ये जेव्हा रिएक्शन चालू होते, तेव्हा काय असतं, देअर इज Na+Cl- आहे, आयोनिक कंपाउंड आहे. सो Na+Cl- असणार आहेत, विथ दॅट देअर विल बी Ag+Cl- हे पण असणार आहेत, हे पण प्रेसिपिटेट बनवणार, हे पण आयन्स बनवणार की नाही. सो ही क्वांटिटी असते. नाव AgCl जो आहे ना, AgCl इनिशियली Cl- कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे. सो बिकॉज ऑफ दॅट हा AgCl जो आहे ना, AgCl Cl- ने सराउंड झालेला असतो, Cl- सराउंड झालेला असतो, AgClचा प्रत्येक मॉलिक्युल हा Cl- ने असा सराउंड झालेला असतो. नाव फ्लुरोसिन जो आहे ना, फ्लुरोसिनची काय एक डिफरंट प्रॉपर्टी असते, की ज्याच्यामध्ये फ्लुरोसिन या निगेटिव्ह चार्जवर जाऊन ऍडझॉर्ब नाही होऊ शकत, इट इज नॉट गोइंग टू ऍडझॉर्ब ऑन निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्जवर ऍडझॉर्प्शन पॉसिबल नाही आहे, बट इफ यू हॅव पॉझिटिव्ह चार्ज देन इट कॅन ऍडझॉर्ब, देन इट कॅन ऍडझॉर्ब. सो आता बघा, रिएक्शनचा एंड पॉईंट काय आहे, रिएक्शनचा एंड पॉईंट आहे की जेव्हा NaCl संपून जाते, NaCl संपून जाते, सो Na+Cl-
हे तर एक्झिस्ट नाही करणार आहेत, हे तर बनणार नाही आहेत. सो आता कोण डॉमिनेट करणार आहे? नाव देर इज देर विल बी कॉन्सन्ट्रेशन ऑफ एजीसीएल विच विल डॉमिनेट मोअर. और एजीसीएल मध्ये मग एजी प्लस पण डॉमिनेट करणार आहे, येस सीएल मायनस पण असेल, बट विथ दॅट नाव देर विल बी डॉमिनेशन ऑफ एजी प्लस एज वेल. सो ऍट एंड ऑफ रिएक्शन, ऍट एंड ऑफ रिएक्शन एजीसीएल जो आहे ना आपला विच इज व्हाईट इन कलर, त्याला कोण सराउंड करतं? त्याला काही मॉलिक्युल्स मध्ये काही लेवलला एजी प्लस पण सराउंड करतो. नाव इट गेट सराउंडेड बाय एजी प्लस एज वेल. अँड नाव फ्लुरोसिन हॅज कॅपॅसिटी टू ऍब्झॉर्ब ऑन पॉझिटिव्ह चार्ज. तो काय करणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज वर ऍब्झॉर्ब होणार आहे. सो हा फ्लुरोसिन काय करेल? या पॉझिटिव्ह चार्ज वर जाऊन स्टिक होईल. पॉझिटिव्ह चार्ज वर जाऊन काय होईल? स्टिक होईल टू गिव्ह द कलर. फ्लुरोसिन काय करतो? जेव्हा ऍज सून ऍज इट ऍब्झॉर्ब ऑन धिस मॉलिक्युल इट गिव्ह द कलर विच लुक लाईक धिस. थोडाफार असा पिंकिश रेड कलर देतो, पिंकिश रेड कलर देतो. सो याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकतो याच्यामध्ये तीन डिफरंट पीपीटीज ऑब्झर्व होतात. एक व्हाईट आहे जी इनिशियल स्टेजला आहे, इनिशियल स्टेजची कंडिशन आहे. त्यानंतर यू आर गेटिंग सम स्लाइट पिंक कलर. स्लाइट पिंक कलर काय इंडिकेट करते? की एनएसीएल जस्ट जस्ट ओव्हर झाले. कारण एनएसीएल जसं ओव्हर होणार आहे त्याच मोमेंटला एजी प्लस डॉमिनेट करणार आहे. सो एनएसीएल जस्ट संपलेला आहे. व्हेअरएज हे काय इंडिकेट करते? खूप डार्क कलर आहे. खूप डार्क कलर काय इंडिकेट करतोय? की खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन. सो आपल्याला काय होणार आहे? जेव्हा जेव्हा हा कलर बनलेला दिसणार आहे आपल्या कॉन्सन्ट्रेशन, आपल्या रिएक्शन क्लासमध्ये हा कलर बनलेला दिसेल, तेव्हा काय समजेल? दॅट वी हॅव रीच अवर एंड पॉइंट. वी हॅव रीच अवर एंड पॉइंट. सो युझिंग धिस ऍब्झॉर्प्शन फिनॉमिनॉन आपण केमिकल रिएक्शनचा एंड पॉइंट पण स्टडी करू शकतो. रिएक्शन कुठे एंड होते, बेसिकली रिएक्शन कुठे एंड होते ते सुद्धा स्टडी करू शकतो. ओके, देन देर इज वन मोर ऍप्लिकेशन विच इज कॉल्ड एज फ्रोथ फ्लोटेशन. फ्रोथ फ्लोटेशन म्हणजे प्युरिफिकेशन जे असतं ना, प्युरिफिकेशन. तुम्ही बघितलं असेल ओअर्स वगैरे, माहीत असेल तुम्हाला, लास्ट इयर झाले असतील कुठेतरी. सो जे ओअर्स असतात ना, ते ओअर्स मध्ये खूप सारे इम्प्युरिटीज असतात. आपल्या ओअर जे काही असतात त्यांच्यामध्ये खूप सारे इम्प्युरिटीज असतात. सो व्हेनेव्हर आय वॉन्ट टू रिमूव्ह द इम्प्युरिटीज व्हॉट वी डू, वी जनरेट, वी क्रिएट सच ऍपरेटस की ज्याच्यामध्ये देर इज अ फ्रोथ फॉर्मेशन. फ्रोथ फॉर्मेशन म्हणजे फेस, नॉर्मल वर्ड मध्ये सांगितलं ना फेस, फोम. फोम तुम्ही तुम्हाला लक्षात येईल. फ्रोथ इज लाईक अ फोम, बबल्स वगैरे जनरेट करायची कामं करणं. तर बेसिकली आपण काय करतो इथे, जे काही मिक्सचर आहे आपलं त्याला काय करतो, त्याला वी पास थ्रू धिस ऍपरेटस की जिथे हे फ्रोथ फॉर्म होईल. फ्रोथ म्हणजे एक लेअर, एक फॉर्म होईल की ज्याच्यामध्ये फ्रोथ काय करतं, और एक फ्रोथ इज ऍज इन फोम, और जे बबल्स फॉर्मेशन होईल. सो हे बबल्स काय करणार आहेत? बबल्स आर गोइंग टू ट्रॅप ट्रॅप सम पार्ट. आपल्याकडे दोन पार्ट आहेत, इम्प्युरिटी आहे आणि द प्युअर मेटल आहे. सो बेसिकली फ्रोथ काय करतं? ह्या मेटलला ट्रॅप करतं. मेटलला काय करतं? ट्रॅप करतं. सो दॅट मेटलचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ना ते ह्या पार्टपेक्षा इथल्या पार्टमध्ये जास्त होतं कम्पेअर टू युअर इम्प्युरिटी. इम्प्युरिटी ज्या आहेत, ज्या काही इम्प्युरिटीज प्रेझेंट असणार आहेत त्या कुठे असणार आहेत? त्या सॉल्युशनमध्येच राहणार आहेत. व्हेअर ॲज मेटल जो आहे, मेटल आपला त्या बबल्सवर ऍब्झॉर्ब होणार आहे. नाऊ व्हेन यू आर गोइंग टू रिमूव्ह दोज बबल्स काय होणार आहेत? इम्प्युरिटी अँड मेटल विल गेट सेपरेटेड आउट, सेपरेटेड आउट. सो दॅट इज अगेन वन ऑफ द ऍप्लिकेशन विच इज यूज इन प्युरिफिकेशन ऑफ मेटल्स. देन यू हॅव वन मोर ऍप्लिकेशन विच इज टर्म ॲज क्रोमॅटोग्राफी. चॅप्टर 3 मध्ये, युनिट 3 मध्ये आपल्याला हा पॉइंट येणार आहे कॉलम क्रोमॅटोग्राफी म्हणून. क्रोमॅटोग्राफी, तर बघा क्रोमॅटोग्राफीचं मेन प्रिन्सिपल ऍब्झॉर्प्शन हेच असतं. सो क्रोमॅटोग्राफीमध्ये काय करतो? व्हेनेव्हर यू हॅव अ मिक्सचर, बघा क्रोमॅटोग्राफी ही कशासाठी आहे? ती सेपरेशन टेक्निक आहे. इट इज अ सेपरेशन टेक्निक. म्हणजे काय? तुमच्याकडे समजा दोन कंपाऊंड आहेत, ए आहे आणि बी आहे. तुम्हाला हे दोन सेपरेट झालेले पाहिजेत. म्हणजे असं इमॅजिन करा, यू स्टार्ट विथ धिस रिएक्शन. हीच रिएक्शन घ्या, लेट से एनएसीएल, एनएसीएल गिव्ह प्लस एजीएनओ थ्री गिव्ह एजीसीएल प्लस एनएनओ थ्री, ही रिएक्शन आहे तुमच्याकडे. नऊ हे तुम्हाला फायनल रिएक्शन मध्ये यू ऑब्झर्व की एजीसीएल आलाय, एनएनओ थ्री पण आलाय. ओके, नऊ आय वॉन्ट टू रिमूव्ह धिस एजीसीएल फ्रॉम एनएनओ थ्री. मला सेपरेट आउट करायचे आहेत, पण मला ते डिरेक्टली सेपरेट आउट करणं पॉसिबल नाही. जस्ट इमॅजिन करा, इथे ते पॉसिबल आहे, काही केसेसमध्ये नसतं. सो मला हे पॉसिबल नाही आहे डिरेक्टली सेपरेट करणं.
तो त्या केस मध्ये मी काय करतो, त्या केस मध्ये आय यूज दिस ऍडसॉर्प्शन प्रिन्सिपल. नाऊ इथे क्रोमॅटोग्राफी मध्ये एक्झॅक्टली काय होतं, तर बेस्ड ऑन द ऍफिनिटी, बेस्ड ऑन ऍफिनिटी, ऍफिनिटी ऍफिनिटी इज लाईक अ अट्रॅक्शन, अट्रॅक्शन की कोणाचं अट्रॅक्शन किती आहे. सो बेस्ड ऑन ऍफिनिटी का लेवल काय होतं की सर्टन एंटिटीज आहेत ना ज्या जास्त हायली, ज्यांची ऍफिनिटी जास्त असते ह्या कॉलम मधल्या मटेरियलला. कॉलम मध्ये आपण जनरली सिलिका जेल ऍड करतो, सिलिका जेल SiO2, सिलिका जेल ऍड करतो, हे वालच, हे असंच असंच म्हणजे ते जेल फॉर्मॅट मध्ये असतं. सो आपण ते ऍड करतो. नाऊ लेट्स से अज्युम करू आपण AgCl ची जी ऍफिनिटी आहे ती त्या सिलिका जेलला जास्त आहे कम्पेअर टू NaNO3. ऍफिनिटी जास्त आहे म्हणजे अट्रॅक्शन जास्त आहे. सो आपण काय करतो, जे काही आपलं सॅम्पल आहे ज्याच्यामध्ये जे आपल्याला सेपरेट आउट करायचं आहे आपण ते इथे लोड करतो. लोडेड सॅम्पल, लोडेड सॅम्पल म्हणजे ते ऍड करतो. दिस इज युअर कॉलम ज्याला म्हणतो आपण स्टेशनरी फेज. मी थोडं क्लिअर करतो अख्खं म्हणजे तुम्हाला जास्त बेटर वेने समजेल. ओके, सगळं काय इडियज होत नाही. अरे अरे येस. ओके, सो नाऊ वी आर टॉकिंग अबाउट धिस क्रोमॅटोग्राफिक टेक्निक. जिथे आपण काय करतो, आपण एक सॅम्पल घेतो अँड जे काही सॅम्पल आपल्याला सेपरेट आउट करायचं दॅट वी ऍड ऑन अ स्टेशनरी फेज. जे स्टेशनरी फेज, स्टेशनरी म्हणजे जे स्टेशनरी आहे, नॉन मुव्हेबल फेज, जी शांत बसणार आहे तिथे एकाच जागी राहणार आहे, जी मूव्ह नाही होणार आहे. आणि ह्याला म्हणतो आपण मोबाईल फेज. दॅट इज वन मोबाईल फेज. मोबाईल फेज म्हणजे जी मुव्हेबल आहे, जी मुव्हेबल आहे और जी मूव्ह होणार आहे. सो व्हॉट वी डू, वी ऍड अवर सॅम्पल ऑन दिस स्टेशनरी फेज. नाउ ऑन धिस सॅम्पल वी ऍड धिस मोबाईल फेज जी मूव्ह होणार आहे. सो मोबाईल फेज काय करते, ही इथून अशी मूव्ह होते. नाउ ही जेव्हा मूव्ह होणार आहे सो तेव्हा ती काय करणार आहे, ह्या सॅम्पलला पण त्याच्याबरोबर घेऊन जाणार आहे. इट विल टेक धिस सॅम्पल विथ इट ॲज वेल. ओके, सो ती काय करते, सॅम्पलला पण त्याच्याबरोबर घेऊन जाते. नाऊ सॅम्पलला घेऊन जाताना देअर विल बी सम अपोजिंग फोर्स विच विल बी अप्लायड बिकॉज ऑफ धिस इंटरॅक्शन. राईट, की मी म्हटलं की ए आहे आणि बी आहे. लेट्स अज्युम की एचं त्या स्टेशनरी फेजची जे इंटरॅक्शन आहे इज ग्रेटर दॅन बी का स्टेशनरी फेजचा इंटरॅक्शन. इफ धिस इज द कंडिशन, हा सिनॅरिओ आहे की एचं स्टेशनरी फेजचं इंटरॅक्शन जास्त आहे, तर त्या केसमध्ये काय होणार आहे, स्टेशनरी फेज ए ला थांबवून ठेवणार आहे आणि बी ला जाऊ देणार आहे की नाही. तुम्ही असं डिफरंट वे मध्ये असं इमॅजिन करू शकता की तुम्ही कुठेतरी असे आहात उभे, लेट से तुमचा क्लास सुटलाय आता. ओके, तुम्ही एकमेकांशी बोलत बसलाय, तुम्हाला घरी तर जायचंय. सो देर इज समवन हु इज मोबाईल फेज, की घरी पोचायचंय आपल्याला, इज युअर मोबाईल फेज. पण तुम्हाला मित्रांशी पण बोलत बसायचंय. सो तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या जनरली बेस्ट फ्रेंडशी बोलत बसता. तुम्ही ज्यांच्याशी इंटरॅक्शन जास्त आहे ना त्यांना थांबवून ठेवा. ज्यांच्याशी इंटरॅक्शन जास्त नाहीये ते काय होतात, ते लगेच निघून जातात, ते तुमच्यापासून लांब होतात. सो सेम वे जो आपल्या स्टेशनरी फेजचा बेस्ट फ्रेंड असणार आहे, बेस्ट फ्रेंड म्हणजे त्याचं इंटरॅक्शन जास्त असणार आहे, तो काय होणार आहे, तो थांबून राहणार आहे. स्ट्रॉंगर इंटरॅक्शन वाला काय होणार आहे, तो मागे राहणार आहे. व्हेअर ज्याचं इंटरॅक्शन वीक आहे तो काय होणार आहे, तो त्या मोबाईल फेज बरोबर पुढे पुढे निघून जाईल, पुढे पुढे निघून जाईल. तर जेवढं तुम्ही अशी मोबाईल फेज ट्रान्सफर करत राहणार काय होणार, स्ट्रॉंगर इंटरॅक्शन आणि वीकर इंटरॅक्शन वाले जे काही मॉलिक्युल्स असतील ते एकमेकांपासून सेपरेट आउट होतात. इनिशियली जे सेपरेट झाले नव्हते ते नंतर काय होतात, सेपरेट आउट होतात. कशामुळे आता हे जे काही इंटरॅक्शन आहे, कोणते इंटरॅक्शन आहे रे, की ज्याच्यामध्ये आपले ए और बी काय झालेत, त्या स्टेशनरी फेजच्या आतमध्ये नाही घुसलेत, ते काय झालेत, त्याच्या बॉडीवर अटॅच झालेत और त्याच्या सरफेसला इंटरॅक्ट करतायत. दे आर इंटरॅक्टिंग विथ द सरफेस. ओके, सो दॅट इज अगेन वन ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ युअर सरफेस केमिस्ट्री. ओके, सो हे एवढे काही जनरल ऍप्लिकेशन होते. आता आपल्याला काय स्टडी करायचंय, नाऊ वी आर गोइंग टू स्टडी कॅटॅलिस्ट इन डिटेल. आपण कॅटॅलिस्ट जो आहे ना तो पार्ट आपण इन डिटेल स्टडी करणार आहे. ओके, सो नाऊ वी विल टॉक अबाउट धिस व्हॉट इज कॅटॅलिस्ट, व्हॉट इज इन डिटेल, त्याबद्दल बोलू. बघा, सिम्पल वर्ड्स मध्ये मी तुम्हाला सांगतो की देर आर सम कंपाऊंड व्हेन यू ऍड इन अ रिएक्शन, देर आर सम मॉलिक्युल्स कंपाऊंड एंटिटीज व्हेन यू ऍड इन द रिएक्शन जे स्वतः काहीच रिएक्ट करत नाहीत, दे आर नॉट गोइंग टू रिएक्ट.
not going to react. ठीक आहे, ते रिएक्ट काही करत नाहीत. बट ते काय करतात, ते रिएक्शनचा जो रेट आहे ना, तो रेट ते इन्क्रीज करतात. रेट इन्क्रीज करतात और रिएक्शनच्या रेटला ते काय करतात, चेंज करतात, अल्टर करतात. What I'm saying, there are some type of molecules or compounds which when added to particular reaction, एखाद्या रिएक्शन मध्ये जेव्हा तुम्ही ऍड करताय तेव्हा ते रिएक्ट नाही करत आहेत. दे आर नॉट गोइंग टू रिएक्ट, बट दे आर गोइंग टू अल्टर द रेट ऑफ रिएक्शन. जसं की आपण एक्झाम्पल घेऊ, सिंपल रिएक्शन N2+H2, नायट्रोजन घेतला मी, N2 घेतला, ओके, H2 घेतला, हे काय करणार आहेत, हे देणार आहेत मला अमोनिया. नाउ इफ इन धिस रिएक्शन फ्लास्क, या रिएक्शन फ्लास्क मध्ये जो काही रिएक्शन फ्लास्क आहे त्याच्यामध्ये मी समजा एक मेटल ऍड केला, इफ आय ऍड अ मेटल ऍड केला, मेटल विथ जनरली वी ऍड Fe आयन. सो मी जर आयन ऍड केला तर इथे आयन ह्या N2 शी, ह्या H2 शी और ह्या NH2 शी रिएक्ट नाही करणार, इट इज नॉट गोइंग टू रिएक्ट विथ इट. ऍट द एंड ऑफ रिएक्शन जो Fe आहे आपला तो Fe राहणार आहे, देअर वोंट बी एनी चेंज. बट बिफोर ऍडिशन समजा असं होत असेल की इन 10 मिनिट्स यू आर गेटिंग मे बी 10 मॉलिक्युल्स ऑफ NH3. सो आफ्टर ऍडिशन ऑफ धिस मेटल यू मे आयदर गेट 20 मॉलिक्युल्स और यू आयदर गेट 5 मॉलिक्युल्स, काहीही होऊ शकतं. बट चेंज होते, आधी काय होता, आधी रेट काय होता आपला, 1 मॉलिक्युल पर मिनिट हा रेट होता. नाउ दॅट इज गोइंग टू चेंज, सो दॅट विल बिकम आयदर 0.5 or else that will become 2. Correct? There is this change in rate. Rate is a speed. आता केमिकल रिएक्शन आहे ना, सो त्यासाठी डिस्टन्स नाही घेणार आपण. सो डिस्टन्स नाही घेत, आपण काय घेतो, रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन घेतो. सो इनिशियली असं समजू की 1 मॉलिक्युल पर मिनिट होता. सो आफ्टर ऍडिशन ऑफ सम एंटिटीज हा रेट चेंज होतोय. हा रेट काय होतोय, चेंज होतोय. बट तो जो आपण जे काही ऍड केलंय तो स्वतः रिएक्ट होत नाहीये. सो अशा स्पेसिसना आपण काय म्हणतो, वी कॉल देम ऍज अ आयदर कॅटलिस्ट ऑर इनहिबिटर्स. आता कॅटलिस्ट कोण आहेत, तर कॅटलिस्ट ते आहेत जे रिएक्शनचा रेट इन्क्रीज करतायत. रेट काय करणार आहेत, इन्क्रीज करणार आहेत, दे आर इन्क्रीजिंग द रेट ऑफ रिएक्शन. वेअर ॲज युअर इनहिबिटर इज गोइंग टू decrease the rate of reaction. Your inhibitor is going to decrease the rate of reaction. So if you write the definition kay rahal catalyst is an entity which do not take part in the rate of reaction but increases the rate of reaction. Kay rahal definition, do not take part in the reaction but increases the rate of reaction. आता क्वेश्चन हा असेल की सर हा रिएक्शनचा रेट इन्क्रीज कसा होतो, तर बघा त्यासाठी तुम्ही एक एनर्जी प्रोफाईल डायग्राम अंडरस्टँड करा. व्हॉट इज एनर्जी प्रोफाईल डायग्राम, की ती इंडिकेट करते एनर्जी ऑफ अवर रिएक्शन. रिएक्शनची एनर्जी काय आहे ना ते सांगणार आहे. कशा वेळेने बघा, ती अशा वेळेने सांगते की आपला रिएक्टंट आहे ह्या सर्टन एनर्जीला, मे बी ह्या एनर्जीला, ठीक आहे, इथे आपला रिएक्टंट आहे, इथे आपला प्रॉडक्ट आहे, ओके. हा तुम्ही सर ही रिएक्शन अशी जाईल, रिएक्शन काय जाईल, रिएक्टंट आहे, प्रॉडक्ट आहे, ही रिएक्शन काय जाईल, अशी जाईल. बट ही अशी रिएक्शन जात नाही, केमिकल रिएक्शन ह्या अशा होत नाहीत. केमिकल रिएक्शन कशा होतात, जर अशा झाल्या असतात ना रे तर सगळं चेंज होत राहिलं असतं. बट दॅट इज नॉट द सिनॅरिओ, हे असं होत नाही. कसं होतं की रिएक्टंट जो आहे इट रिक्वायर्स टू क्रॉस सम न्यूक्लिअर पोटेन्शियल. एक सर्टन पोटेन्शियल असतं, ते क्रॉस करण्याची गरज असते, एक बॅरियर असतं, ते क्रॉस करण्याची गरज असते. आणि ते बॅरियर कसं क्रॉस करलं जातं, तर बाय इन्क्रीजिंग द एनर्जी. रिएक्टंट काय करतो, रिएक्टंट त्याची एनर्जी इन्क्रीज करतो. इट रिचेस द पीक व्हॅल्यू, एक काहीतरी एक व्हॅल्यू येते एनर्जीची, आणि ह्याला म्हणतो आपण ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. वी गेट द ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स and then it goes to the product side.
सो नाउ व्हेन यू ऐड युअर कॅटलिस्ट, जेव्हा तुम्ही कॅटलिस्ट ऍड करता ना, तर कॅटलिस्ट ऍड केल्यावर काय होतं, तर कॅटलिस्ट प्रोव्हाइड्स अ डिफरंट पाथ फॉर दिस रिएक्शन, प्रोव्हाइड्स डिफरंट पाथ फॉर दिस रिएक्शन. आधीचा काय होता, हा आधीचा पाथ होता, दिस इज द पाथ ऑफ रिएक्शन ऑर रिएक्शन पाथ. सो आपला कॅटलिस्ट काय करतो, इट प्रोव्हाइड्स अ डिफरंट पाथ, डिफरंट पाथ विच इज हॅव्हिंग लो एनर्जी. सो मे बी हा असा पाथ प्रोव्हाइड करतो. बेसिकली कॅटलिस्ट काय करतोय, रिएक्टनची जी काही इन्क्रीज होणारी एनर्जी आहे ती कमी करतोय. आता रिएक्टनला एवढीच एनर्जी झालेली पाहिजे, एवढीच एनर्जी झालेली पाहिजे. म्हणजे असं इमॅजिन करा तुम्ही की तुम्हाला आहे ना, तुम्हाला एक्झाम क्लिअर करायची आहे, ठीक आहे, तुम्हाला सीईटी एक्झाम क्लिअर करायची आहे. कशी करणार आहे सीईटी एक्झाम क्लिअर, हाऊ यू आर गोइंग टू क्लिअर सीईटी एक्झाम? क्लास विल एंड इन 2 मिनिट्स, आपण हे समजून घेऊ एवढं आणि मग एंड करू. हेट्रोजेनस होमोजेनस वगैरे उद्या बघू. मला सांगा तुम्ही सीईटी एक्झाम तुम्हाला क्लिअर करायची, तुम्ही कशी करणार आहे, काय करावं लागेल तुम्हाला? अभ्यास करावा लागेल की नाही? यू हॅव टू स्टडी अलॉट. स्टडी करताय तुम्ही, अभ्यास करताय म्हणजे काय, तुम्हाला तुमच्यामध्ये काहीतरी नॉलेजमध्ये भर टाकायचे आणि देन ती एक्झाम क्लिअर होणार आहे, करेक्ट? आता अभ्यास सगळेच करणार आहेत, बघा अभ्यास काय, अभ्यास सगळेच जण करणार आहेत, प्रत्येक जण अभ्यास करणार आहे, एव्हरीवन इज गोइंग टू स्टडी. पण प्रत्येक जण क्लिअर करणार आहे का एक्झाम? इज एव्हरीवन गोइंग टू क्लिअर द एक्झाम? नो. बघा, सो इथे रिएक्टन काय झाला, रिएक्टंट काय झाला, रिएक्टंट इज तुम्ही स्वतः, यू. ओके, प्रॉडक्ट काय आहे, प्रॉडक्ट आहे तुमचा एक्झाम क्लिअर झालेले तुम्ही. प्रॉडक्ट काय आहे आपला, एक्झाम क्लिअर झालेले आप तुम्ही. ओके, आता ही जी एक्झाम क्लिअर करायची ही डिरेक्टली होत नाही, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला एक मिनिमम बॅरियर क्रॉस करायचंय की एक्झाम स्टडी करण्याचा, जो काही स्टडी करायचा ना तो करायचा. सो जे कोणी असतील जे हा एवढा अभ्यास करतील, एवढा अभ्यास करतील, ते काय झाले रे, ते ह्या बॅरियर क्रॉस करणार आहेत आणि ते काय करणार आहेत, एक्झाम क्लिअर करणार आहेत, एक्झाम क्लिअर करणार आहेत, राईट? सो हा झाला तुमचा ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स. आता इथे मॅट्रिक्स काय करतंय, मॅट्रिक्स काय करतंय, बघा मॅट्रिक्स तुम्हाला काय करतंय, मॅट्रिक्स तुम्हाला सांगते की एक्झॅक्टली तुम्हाला अभ्यास काय करायचा. आता अभ्यास करण्यासाठी खूप काही आहे ना, सगळंच मटेरियल तुमच्या समोर आहे, तर सगळंच करत बसलो तर नाही होणार आहे, खूप जास्त आहे अभ्यास करायला. बट मॅट्रिक्स काय सांगतोय तुम्हाला, की तुम्हाला अरे ह्यातला एवढंच करायचंय, ह्या चॅप्टरमधलं हेच करायचंय, त्या चॅप्टरमधलं तेच करायचंय, तुम्हाला सगळं नाही करत बसायचंय, तुम्हाला काहीतरी कमी करायचंय. लेट्स से 100 कन्सेप्ट आहेत, त्या 100 कन्सेप्ट मधून क्वेश्चन नाही बनणार आहेत, तर कन्सेप्ट मधून मे बी 70 कन्सेप्ट मधूनच क्वेश्चन बनणार आहेत. तुम्हाला मॅट्रिक्स काय सांगेल की अरे ह्या 100 मधल्या 100 नका स्टडी करू, तुम्ही काय करा, 70 स्टडी करा, आणि मग त्या कोणत्या 70 स्टडी करा ते सांगेल, राईट? सो तुमचा काय झाला, अभ्यास करणं कमी झालं की नाही? सो तुम्हाला काय मिळाला, एक्झाम क्लिअर करण्यासाठी एक डिफरंट पाथ मिळाला. तुमच्याकडे आधी एक क्लिअर एक्झाम क्लिअर करायचा पाथ होता, की इथे तुम्ही आहात, इथे एक्झाम आहे, कशी करायची आहे, 100 कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत, एक्झाम क्लिअर होणार आहे. बट आता काय झालं, आता तुमच्याकडे एक डिफरंट पाथ आला, की ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 70 कन्सेप्ट स्टडी करायचे आहेत, लो एनर्जी साईडला तुम्ही जाणार आहात, राईट? लो एनर्जी साईडला जात आहे. सो इथे काय झालं, यू आर रिएक्टंट, एक्झाम इज युअर प्रॉडक्ट, अँड युअर मॅट्रिक्स इज युअर, मॅट्रिक्स इज युअर कॅटलिस्ट. येतोय का लक्षात कॅटलिस्ट थोडाफार? येस सर. येस, ओके. सो उद्या आपण थोडं इन डिटेल डिस्कस करू अबाउट द कॅटलिस्ट, इनहिबिटर्स आणि मग त्यांचे एक्झाम्पल्स. मेनली आपल्याला फोकस करायचंय त्यांच्या एक्झाम्पल्सवर, कारण जे काही क्वेश्चन्स बनणार आहेत ते इथूनच बनणार आहेत, असे की कोणतं काय आहे, कसं आहे, वी विल डिस्कस अबाउट दॅट. आपण एक्झाम्पल घेऊन स्टडी करू, थोडेफार एमसीक्यू पण सॉल्व्ह करू. उद्या आय गेस फ्रायडे आहे, राईट? फ्रायडे आहे, सो वी विल ट्राय टू सॉल्व्ह सम एमसीक्यूज एज वेल. टुमारोज टायमिंग सेम अगेन ऍट 6:30, बॅक टू 6:30. मला आजच पॉसिबल नव्हतं 6:30 ला, सो आज मी चेंज केला होता. फक्त उद्या अगेन विल स्टार्ट ऍट 6:30. 6:30 to 7 मध्ये क्लिअर करून टाकू कन्सेप्ट, आणि 7 to 7:30 मध्ये वी विल सॉल्व सम एमसीक्यूज. सो उद्याचा लेक्चर मिस नका करू, क्वेश्चन सॉल्विंग करायचंय आपल्याला. ओके, सो बाय बाय, भेटू आपण उद्या. बाय सर.